आज या ठिकाणी एक आयुष्यभर लक्षात राहील असा वृद्ध सत्कार आणि त्या सत्काराला अतिशय ह्या वयातही समतोल कोणावर आसूड नाहीत कोणावर राग नाही पण सर्वांवर प्रेम करणारं असं अनुभूतीतून आलेलं भाषण संपल्यानंतर आणि राजसाहेबांचं भाषण शिल्लक असताना मी जास्त बोलणं इतका राजकारणात असूनही मी त्या त्यावेळेचं प्रसंगवादान राखतो त्यामुळे केवळ सरकारच्या वतीने चंद्रकांत पाटील या व्यक्तीच्या आणि कुटुंबाच्या वतीने शीदना ते शंभरीमध्ये प्रवेश करत असताना वंदन करण्यासाठी नमस्कार करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे बसल्या बसल्या मला एक असं सुचलं की नॉर्मली कोणी आशीर्वाद मागायला आलं की आपण म्हणतो शतायुषू तर इथं शतायुषू झालेच आहेत मग यांना आता द्वि आयुषी व्हा असं आपण सगळ्यांनी जा। म्हटलं पाहिजे <प्राविणा> मी ज्यावेळेला कार्यक्रमाला आलो स्वाभाविकपणे राजकारणामध्ये तुम्ही आलात आणि मंत्री वगैरे झालात तर सगळ्याच कार्यक्रमाला निमंत्रक प्रमुख पाहुणे असं होण्याचा स्वाभाविकपणे तुमच्याकडे येत असता याचा अर्थ तुम्ही त्यातले तज्ज्ञ असता असा नाही आणि त्यामुळे हे मोकळेपणाने मान्य करायला हरकत नाही की शिदनची भेट पहिल्यांदा झाली आणि त्यामुळे शंभरीचा कार्यक्रम म्हटल्यानंतर अतिशय वाकलेले काठी वॉकर असं काहीतरी असेल असं वाटलं परंतु ज्या उत्साहात ते बोलत होते आणि ज्या प्रकारची तल्लक स्मरणशक्ती अनुभवायला येत होती त्यांच्या बेळगाव जिल्ह्यातल्या मूळ गावचे भोजशे एक सद्गृहस्थ सत्कार करायला आले तर भोजमधली नावं त्यांनी सांगितलं माझ्या घराच्या शेजारी कोणाचं नाव घर आहे ते सांगितलं तर ह्या वयामध्ये सुद्धा ही तब्येत आणि ही स्मरणशक्ती ही अक्षरशः आपल्या सगळ्यांना आश्चर्यचकित करणारी असल्यामुळे तुमची तब्येत उत्तम राहो त्यांची दृष्टी परफेक्ट आहे त्याचे कान परफेक्ट आहेत त्यांच्या समयसूचकता परफेक्ट आहे त्यामध्ये वयाने पण मी लहान आणि हे सगळंच त्यांच्याकडे असताना हे परमेश्वराने त्यांना द्यावं असं म्हणणं हे जास्त आगाऊपणाचं ठरेल परंतु मी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो की ही जी कलेच्या माध्यमातून सेवा त्यांनी समाजाची केली ती आणखीन आणखीन त्यांच्या हातून घडो प्रमुख त्यांच्या हातूनच ती सेवा घडते आहे अशा प्रकारची परमेश्वर प्रार्थना करतो फक्त सरकार म्हणून ज्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत त्यातला काही उल्लेख करतो जसं स्वर्गीय लता दिदी मंगेशकरांच्या जाण्यानंतर असा एक विषय आला की एक अतिशय चांगलं संगीत विद्यापीठ तयार व्हावं जे आंतरराष्ट्रीय कीर्तीचं व्हावं आणि मला त्या खात्याचा शिक्षणमंत्री म्हणून आनंद होतो अभिमान वाटतो की ते सुरू करण्यामध्ये मंदिरामध्ये त्याची दे सुरुवात झाली आणि कलिना कॅम्पसमध्ये सत्तर हजार स्क्वेअर फीट जागा आपण शासन म्हणून देऊन जवळजवळ दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटीचा एक प्लॅन तयार झाला मंगेशकरांचं पूर्ण कुटुंब त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालं हे कसं असावं यासाठी दोन दोन तीन तीन वेळा सगळे कुटुंबीय मंत्रालयात आले एकदा आम्ही सगळे त्यांच्या घरी गेलो त्यामुळे ते करताना जसा एक आनंद झाला पूर्ण त्याचं डिझाईन तयार झालं त्याचं एस्टिमेट तयार झालं त्याचं टेंडर निघालं त्याची वर्कआउट निघाली आणि आम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरला असं म्हटलेलं आहे की बाबा ह्यात एक रुपया आम्ही कमी पडू देणार नाही परंतु येत्या वर्ष दीड वर्षामध्ये हे पूर्ण झालं पाहिजे हे जसं झालं तसं शिधनच्या निमित्ताने जी अपेक्षा व्यक्त केली एक तर आर के लक्ष्मणांचं मला वाटतं राससाहेबांनी पाहिलं असेल ते बाणेर बाले एक अतिशय सुंदर त्यांच्या सगळ्या व्यंगचित्रांचं प्रेझेंटेशन खूप सुंदर आहे काही लाईव्ह आहे त्याच्यामध्ये भाग स्वाभाविकपणे सगळी व्यंगचित्रं आहेत इयरवाईज त्याचं खूप सुंदर प्रेझेंटेशन आहे स्वतः या देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्रभाईंनी ती इच्छा व्यक्त केली पूर्ण झाल्यानंतर ते उद्घाटनाला येणार होते परंतु प्रत्यक्षात त्यांना जमलं नाही पण आपण सगळ्यांनी उद्घाटन करून ते सुरू केलं तसं जी अपेक्षा व्यक्त केली आहे एकतर शिदनच्या एक आणि एकूणच सगळ्या व्यंगचित्रकारांचं एका अर्थाने कलेचं साक्षात प्रदर्शन होईल अशा प्रकारची एक वास्तू आपण ह्या ठिकाणी नक्की उभी करू पुणे महानगरपालिकेला मी हा आग्रह धरेन की तुम्ही जागा द्या शासन म्हणून ह्याला लागणारे सगळे पैसे आपण देऊ एक अपेक्षा जे व्यक्त केली गेली के की याची चांगली एक इन्स्टिट्यूट डेव्हलप व्हावी नवीन शैक्षणिक धोरणामध्ये हा आग्रह धरलाच आहे मोदीजींनी की रुटीन शिक्षणाच्या व्यतिरिक्त शिक्षण हे माणसाला मिळून त्याचं व्यक्तिमत्व हे विकसित झालं पाहिजे आणि त्याचाच भाग म्हणून जर पुण्यामधल्या काही जणांनी येऊन कारण शेवटी असं आहे की सरकार पैसे देईल सरकार योजनेला मान्यता देईल पण त्याचा कंटेंट जो आहे आत्मा जो आहे तो त्याच्याशी संबंधित लोकांनी उभा करायचा असतो असं पुढे येऊन याची कल्पना जर मांडली याचा सिलेबस काय असावा हे शिकवणारे कोण असतील त्याचं क्वालिफिकेशन काय असावं मग ही पदवी असावी का पदवी का असावी अशा सगळ्या प्रकारचा जर आपण तयार केलं जसं आता वेगळा विषय आहे परंतु दिव्यांगांसाठी एक विद्यापीठ हे जसं आपण या महिन्याभरामध्ये सुरू करतो त्याची एक सहा महिने कमिटी काम करत होती तसंच मराठी भाषा विद्यापीठ हे महाराष्ट्रातच नाही देशामध्येच नाही जगामध्ये पहिलं अमरावती जिल्ह्यात रिद्धपूरमध्ये यावर्षी सुरू केलं आपण तसं याही विषयामध्ये संबंधित लोकांनी जर आपल्यापुढे हा विषय मांडला तर आपल्याला याच्यात नक्कीच निर्णय करता येईल अगदी जर जर दोन तीन ज्या अपेक्षा आहेत त्याच्यामध्ये एक त्यांच्यावर भारत सरकारने टपाल तिकीट करावं मी शंभर टक्के आजपासूनच या कामाला ला लागतो आणि या विषयामध्ये आपल्याला करता येईल एक अपेक्षा त्यांना महाराष्ट्र भूषण मिळावा आणि महाराष्ट्र शासनाने केंद्राकडे पद्म पुरस्काराची शिफारस करावी या सगळ्याच गोष्टी मी करेन राजसाहेब व्यासपीठावर आहेत त्याचं माझ्या मनावर खूप दडपण आहे कारण त्यांचं भाषण माझ्यानंतर होणार आहे त्या थापा मारू नको जे जे शक्य आहे तेवढंच बोल असं ते त्यांच्या चेहऱ्यावरून मला म्हणाले आहेत आणि त्यांचा चेहरा खूप बोलका आहे त्यांच्या चेहऱ्यावर कशा रेषा उमटतात त्याच्यावर खूप वर्षापासून मी ओळखत असल्यामुळे त्याच्यापेक्षा जास्त घोषणा केली तर ही राजकीय घोषणा आहेत बस आता असं ते म्हणतील त्यामुळे ते बस म्हणण्यापूर्वीच मी भाषण संपवतो